पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच कल्पना तावसकर यांनी मकर संक्रांतीनिमित्त गावातील सर्व महिलांकरता येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे हळदीकुंकू व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी हळदीकुंकू व तिळगुळ वाटपाच्या कार्यक्रमाबरोबरच महिलांना त्यांच्या शासकीय योजनांची माहिती तसेच स्त्री भ्रूणहत्या, बालविवाह, शिक्षणाचे महत्त्व, महिला व बालविकास विभागातील तरतुदी, महिला बचत गटाचे फायदे अशा विषयांवर प्रबोधन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या रुपाली कारंडे, सुनीता बर्गे, सीमा वाघमारे, अर्चना बळवंतराव, कल्पना संगीतराव, मीना वाघमारे, सुप्रिया अभंगराव, सुनीता वाघमारे, नम्रता तावसकर व गावातील महिलांची या कार्यक्रमासाठी मोठी उपस्थिती होती. मी प्रत्येक सणाला मकरसंक्रांतीमुळे मी कार्यक्रम ठेवते. समजा महिला माझ्या येते, पूर्ण महिला येऊन मी कार्यक्रम तिळगुळाचा कार्यक्रम मी धन्यवाद करते. आणि समजा महिला प्रत्येक वर्षी गावाची संधी सुधारणा करून बालवाडीची शाळेची सुधारणा करून व्यवस्था करून समजा बँकांचं मी सरचं स्वागत करते. महिला बचत गटाच्या बायांचं मी स्वागत करते. आमच्या गावात कमीत कमी 10-15 गट आहेत, त्यासुद्धा बाया गट छान चालवतात. समजा शाळेची सुधारणा झाली आहे, बालवाडीची झाली आहे, आता पत्ते फक्त माझे 9 महिने आहेत, एवढ्या वर्षीच माझा कार्यक्रम आहे. मी सरपंच 5 वर्ष पूर्ण झाले माझे, फक्त 9 महिने राहिलेत आता. तसेच मी कार्यक्रम प्रत्येक वर्षी घेत आहे. मी सौराज्यश्री सुनील पवार, मुख्याध्यापिका बाबुळगाव, पण मला सरपंच ताई आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भटुंबरे येथे सरपंच ताई कल्पनाताई तावसकर यांनी मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला होता, त्यासाठी मला बोलवलेलं होतं. तेव्हा हा मकर संक्रांतीच्या कार्यक्रमाला ज्या महिला आलेत, एकत्रित आल्या, त्या पूर्वी येत नव्हत्या, आणि आता ह्या आल्यामुळे प्रत्येक महिलांमध्ये सुसंवाद हा होतो आणि त्यामुळे महिलांचं महत्त्व किती आहे हे आपल्याला कळतं. या चर्चेमधूनच एकमेकांना कळतं की बाबा समाजामध्ये काय चाललं, आणि प्रत्येक पुरुषाच्या मागं ही स्त्रीच असते. जेव्हा एखाद्या पुरुषाचं चांगलं होतं किंवा पुढे जातो, तेव्हा ते त्याचं एकट्याचं हे कार्य नसतं, तर त्यांच्या मागंही महिलाच असते. आणि जेव्हा महिला एकत्र येतात तेव्हाच कुठलीही गोष्ट ही चांगल्या रीतीने होते. आणि आपण शाळेच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं, तर शाळेमध्ये जेव्हा मूल येतं तेव्हा ती मूल संस्कार होण्यासाठी प्रथमतः आई शिकली पाहिजे. आई शिकली असेल तरच आपलं घर हे पुढं जातं आणि शिकते. म्हणतातच की एक मुलगी शिकली तर तिचं घर हे पूर्ण प्रगत होतं आणि सुशिक्षित होतं. मुलं ही आपली संपत्ती आहे, त्यामुळे मुलांना चांगले संस्कार करा, मुलांना शाळेत पाठवा, स्त्रीभूण हत्या करू नका. मूल हे जेव्हा आपण प्रत्येकजण आता बघतं की मुलगी झाली बाबा नको, तर तिला पोटातच मारलं जातं, तर असं करू नका. मुलगा मुलगी समान करा, मुलीला पण जन्म द्या आणि मुलीला आणि मुलांना चांगलं शिकवा. मुलीला 12वीपर्यंतचं शिक्षण हे मोफतच आहे. तेव्हा सुकन्या योजना पण आता चालू आहेत, किंवा एक मुलगी झाली जर ऑपरेशन केलं तर तिला 50,000 रुपये आपण देतो, सरकार देतं, आणि तिच्या लग्नापर्यंतचा खर्च 18 वर्षापर्यंत हे सरकार करतं. तसंच 2 मुली झाल्या तरी चालतं आहे, 2 मुलीचाही मुलीवर ऑपरेशन केलं तरी सरकार आपल्याला भरपूर जे नियम आहेत किंवा ज्या लागू योजना आहेत त्या सरकार आपल्याला पुरवतं. मुलगा आणि मुलगी असं वेगळं करू नका. शाळेमध्ये या, शाळेची जर उन्नती झाली, मुलगा चांगला संस्कारक्षम झाला, तर आपली शाळा सुधारते, गाव सुधारतं, त्यामुळं समाजही सुधारतो.